यांच्या प्रचारार्थ आज या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राची आन बान शान आणि स्वाभिमान आदरणीय पद्मविभूषण पवारसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो परिवार ही भावना कार्यकर्त्याच्या मनात रुजवली असे आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय देशमुख साहेब, आदरणीय शेट्टे साहेब, सुनीलजी भुसारा आणि आदरणीय व्यासपीठ, खरं तर मी सर्वप्रथम आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांना महाराष्ट्रातल्या सगळ्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या वतीनं मी तुमचा आभार मानतो की आमच्यातला एक निष्ठावंत गरीब कुटुंबातला सहकार्याला तुम्ही लोकसभेला उमेदवार म्हणून त्या ठिकाणी दिलंय. आज भगरे सर हे आमच्यातले आम्हाला वाटणारे माणसं आहेत, पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. अनेक लोकांना साहेब आपण मोठं केलं, ती सगळी लोकं आपल्याला सोडून गेली. ज्या लोकांना मंत्री केलं, आमदार केलं, अनेक पदं त्यांना दिली, ती सगळी लोकं सोडून गेलेली असताना शेट्टे साहेब असतील, भगरे सर असतील, असे जे प्रामाणिक कार्यकर्ते आपल्या सोबत राहिले त्यांना आपण न्याय द्यायची भूमिका घेतली. मला एक पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, ज्यावेळेला आपला पक्ष फुटला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की सगळे नेते सोडून चाललेत, आता या पक्षाचं कसं होणार. मी म्हणलं काळजी करू नका, आता सध्या समुद्राला आहोटी लागली आहे आणि आहोटी ज्या वेळेला समुद्राला लागते त्यावेळेला समुद्र सगळी घाण बाहेर टाकतो आणि नंतर भरती निवडणुकीत येईल त्यावेळेला शरद पवार साहेबांच्या नावाचं स्वच्छ पाण्याने हा समुद्र भरल्याशिवाय राहणार नाही. आता आपण निवडणुकीत बघतोय पवार साहेबांचं एक वादळ आलंय आणि तो सगळा महाराष्ट्र अनुभवतोय. साहेब काही लोकांना तुम्ही ज्यांना पदं दिली त्या लोकांना असा भास झाला होता की शरद पवार साहेबांचं नेतृत्व हे आमच्यामुळे आहे. त्यांची अवस्था अशी झाली, एक ऋषी एकदा एका गाढवावर बसतात आणि त्या गाढवावर बसून ऋषी एका गावाचा दौरा करतात आणि ऋषी गाढवावर बसलेले असल्यामुळं लोक ऋषी येणार आहेत म्हणून गावात रांगोळ्या टाकतात, पाणी गाढवाच्या पायावर ओततात, का तर त्याच्यावर ऋषी बसलेले आहेत, त्याचं स्वागत होतं ठिकठिकाणी. नंतर त्या गाढवाला असं वाटायला लागतं की हे माझ्यामुळंच ऋषीचं स्वागत होत आहे, हे जे लोक जमतायत, जे रांगोळ्या काढतायत, जे पाण्यावर माझ्या पायावर पाणी टाकतायत, हे सगळं माझ्यामुळे आहे, ऋषीचं काही नाही याच्यात, माझ्यामुळंच ऋषीचं स्वागत होतंय, असा आविर्भाव त्या गाढवाला होतो. आणि मग ते गाढव येण्यासारखं करतं आणि मग ऋषीला सोडून एक दिवस ते गावात चक्कर मारायला फेरफटका करायला जातं आणि मग ऋषीच्या लक्षात येतं की या गावात आपल्याला काळं कुत्रं विचारत नाही आणि ऋषी मग जाऊन उकरणा बघतो आणि लोळायला जातो. तसे जे आपल्यातली गाढवं गेलीत त्यांना चार जोडलं की स्वाभिमानी महाराष्ट्रातली जनता उकरणा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या लक्षात येईल की तुमचं जे काही अस्तित्व होतं ते शरद पवार साहेबांच्यामुळे होतं. आज देव नरेंद्र मोदी साहेब तुम्ही इथं आला, तुम्ही विचारलं शरद पवार साहेबांनी 10 वर्षात काय केलं, मोदी साहेब कदाचित त्या आयोजकांनी त्या ठिकाणी तुमची सभा घेतली तिथं शरद पवार साहेबांच्या नावानं ते मार्केट कमिटीचं ग्राउंड होतं, ते नाव जर झाकलं नसतं तर तुम्हाला तेच कळलं असतं की सभा तुम्ही कुठं घेताय. पण तुम्ही शरद पवार साहेबांचं नाव हे झाकू शकता पण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये ते शरद पवार साहेबांचं नाव कोरलं ते तुम्हीच काय, तुमचा कुणाचा बाप झाकू शकत नाही. आज राजकारणाची काय अवस्था आहे, आज किती खालच्या पातळीला राजकारण चाललंय. देवेंद्र फडणवीस काल एबीपी माझाच्या मुलाखतीत म्हणले की अजितदादाला विलन करण्यासाठी पवार साहेबांनी डाव टाकले. अहो देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही ट्रकभर 71,000 कोटीचे पुरावे कुणाच्या विरोधात आणले होते, तुम्ही 71,000 कोटीच्या सिंचनाचा घोटाळ्याचा आरोप कुणावर केला होता, प्रफुल्ल पटेलच्या शिजे हाऊसचे मजले 2 मजले कुणी शील केले होते, छगनराव भुजबळांना 2.5 वर्ष जेलमध्ये कुणी घातलं होतं, हसन मुश्रीफाच्या घरी ईडी सीबीआयच्या रेड का होत होत्या, हे जरा महाराष्ट्राला सांगा ना. महाराष्ट्रातल्या शेमड्या माणसाला माहितीये केलेल्याचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा. आजी सगळी लोक जेलमध्ये जायचं नाही म्हणून तुमच्याकडे गेली आणि आज तुम्ही त्यांच्यावर पवार साहेबांनी विलन केलं म्हणून सांगताय.
खरं आम्ही सांगितलं नाही, पण सुनील भुसारा साहेब आम्हाला सगळी माहिती सांगत असतात. हे सगळे लोक मित्रांनो देवगिरी बंगल्यावर यांची बैठक व्हायची, ज्यांना ज्यांना ईडीची पीडा आहे. आणि बैठक झाल्यावर हे सगळे सांगायचे, मला ही चौकशी आहे, मला ती चौकशी आहे. मग काय करायचं? तर म्हणायचं, चला आता पवार साहेबाला भेटू आणि पवार साहेबाला आपण जायला भाजपसोबत जायला तयार करू, नाहीतर आपलं काही खरं नाही. आणि आपण सगळे हो म्हणल्यावर पवार साहेब कसं काय नाही म्हणतील? मग हे सगळे पवार साहेब जिथं असतील तिथं वाय बी चव्हाणला भेटायला यायचे, पवार साहेबाला सांगायचे आपल्याला भाजपसोबत जावं लागल, आमच्या अशा अडचणी आहेत, तशा अडचणी आहेत. पण साहेबांनी भूमिका घ्यायचे की कोणत्याही परिस्थितीत आपल्याला भाजपसोबत जायचं नाही. मग परत यांचा निराश होऊ नये, देवगिरी बंगल्यावर बसायचे. आणि बसल्यावर साहेब तर नाही म्हणतायत, मग कसं? मग ह्यांच्यातले एक ज्येष्ठ नेते सांगायचे की आपल्याला जावाच लागेल, जेलमध्ये गेल्यावर लय अवघड असतंय. त्यांना अनुभव होता ना जेलमध्ये गेलेला, ते अनुभव सांगायचे. आतमध्ये एवढीशीची रूम असती, एकच संडास बाथरूम असतंय, सूर्यच दिसत नाही, घरचं जेवणच भेटत नाही, एक एक दिवस एक एक वर्षासारखा जातो. तसं तसं समोर बसलेले सगळे घाबरायचे. आणि हे सगळे घाबरून गेलेले लोक आज शरद पवार साहेबांवर आरोप करतात आणि टीका करतायत. अरे तुम्हाला लाजा कशा वाटत नाही? तुम्ही जेलच्या भीतीने गेलाय, साहेबांवर आरोप करताय, टीका करताय. काय म्हणताय? दादा तुम्हाला 3 वेळा उपमुख्यमंत्री केलं, तुम्हाला विरोधी पक्षनेता केलं, आमदार केलं, खासदार केलं, राज्यमंत्री केलं, आणि तुम्ही शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय. अरे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, आपल्या वडिलाचं छत्र हे आपल्याला 100 वर्ष असलं तरी वाटतं ते अजून 10 वर्ष असलं पाहिजे. पण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत गेलं आणि तुम्ही पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय. एक बाजार मुनगा उठतो आणि तो सांगतो पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काय पवार साहेबांच्या मालकीचा झाला का? आता उद्या हा बाजार मुनगा याच्या घरी जाऊन याच्या बापाला म्हणला की अरे बापा तू मला जन्म दिला म्हणून तू काय माझा बाप झाला का? तर नवल वाटू देऊ नका, कारण आता हे बाप बदलायच्या संस्कृतीत गेलेत. स्वतःच्या बापाला बाप म्हणायच्या ऐवजी लोकांच्या बापाला ह्यांना बाप म्हणणं जास्त अभिमानाचं वाटतंय. अरे कतलिया कई साप बदल लेते है, पुण्य के आड़ में पाप बदल लेते है, मतलब के लिए कुछ लोग अपने बाप बदल लेते हैं. ही बाप बदलणारी टोळी आज आरोप करते साहेबांच्यावर. पण लेकांनो एक लक्षात ठेवा, बापाची चप्पल पायात घातली म्हणून पोरगा बाप होत नसतो, बाप बापच असतो. आज तुम्ही साहेबांच्यावर आरोप करताय, हे आरोप करताना तुमच्या जीवाला थोडं तरी काही वाटलं पाहिजे. मित्रांनो हे सगळे गद्दार आज निघून गेलेत, म्हणून मला तुम्हाला आवर्जून विनंती करायची आहे की ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. त्या निवडणुकीत आपल्याला दाखवून द्यायचं आहे की आपली सर्वसामान्य जनता ही शरद पवार साहेबांच्या सोबत आहे. जयंत पाटील साहेब आणि पवार साहेब आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतोय, नेते कुठेही गेले असले तरी सर्वसामान्य जनता ही शरद पवार साहेबांच्या पाठीमागे आहे. आणि ऐतिहासिक निकाल लागणार आहे, म्हणून देशाचे पंतप्रधान आता कांद्यासाठी काय केलंय, बेरोजगारीसाठी काय केलंय, महागाईसाठी काय केलंय हे सांगायच्या ऐवजी आता सांगायला लागलेत की मुस्लिमाच्या घरात 10 मुलं पैदा होतात. अहो मोदी साहेब तुम्ही एका देशाचे पंतप्रधान आहेत, तुम्ही एखाद्या समाजाला असं टार्गेट करणं योग्य आहे का? मुस्लिम समाजाच्या घरात 6 मुलं जन्माला येतात. अहो मोदी साहेब 2002 पासून हम दो हमारे दो चा कायदा आलाय, तेव्हापासून सगळ्याच्या घरात 2 मुलं जन्माला येतात. पण मोदी साहेब तुमच्या वडिलाला 5 अपत्य आहेत, त्यातलं तुम्ही 3रा अपत्य आहे. आता आम्ही काय म्हणायचं, म्हणजे जातीपातीचं राजकारण करतायत त्यांना मला एवढंच सांगायचंय की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो. मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते हुए किसान से है. आज शेतकरी मरतोय, आत्महत्या करतोय, त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही. पण तुम्ही आज देशामध्ये त्या ठिकाणी जातीपातीचं राजकारण करताय, पण तुम्हाला या महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता ही तडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो बोलण्यासारखं भरपूर आहे, पण अनेक वक्ते आहेत. पण मी आपल्या सगळ्याच्या वतीनं पवार साहेबाला आश्वस्त करू का की तुमच्या महाराष्ट्रातल्या 5 टॉप खासदारामध्ये भास्करराव भगरे सर हे सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येतील. सांगू का पवार साहेबांना तुमच्या वतीनं? सांगू का? द्वारात बोला, इकडचे लोक आवाज देत नाहीत, गद्दाराच्या कानठळ्या बसल्या पाहिजेत. सांगू का पवार साहेबांना तुमच्या वतीनं? मग मी घोषणा देतो,
हात वर करून घोषणा द्या. आपला हात खाली असताना, आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा. त्याचा हात खाली आहे समजून घ्या. विरोधी पार्टीचा खबरे आपलं काय चाललं आहे, ऐकायला आलाय. छत्रपती शिवाजी महाराज की. शरद पवार साहब तुम आगे पडो. देश का नेता कैसा हो. जयंत पाटील साहेब तू मागे पडो. अरे वाजवा तुतारी, वाजवा तुतारी, वाजवा तुतारी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. महबूबजी बडकपूर्वक धन्यवाद. यानंतरच्या वक्त्या